नमस्ते, चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत नवी सांगली येथे मनोरंजन नगरी मध्ये। चला तर आत मध्ये जाऊन काय काय आहे ते पाहूया। इथे पहा, रंगीबिरंगी अशा खूप छान कॅप आहेत आणि उन्हाळ्यासाठी त्याचा आपल्याला छान उपयोग पण होईल। त्या स्टॉलवर लेडीजसाठी केसाचे बो, तसेच अंबाडे वगैरे, हेअरस्टाईल खूप छान आहेत। केसातला अंबाडा खूप छान पद्धतीने सजवलेले आहेत। फोटो पाठवा। बर बर, ड्रेस वेगळी ड्रेस घे ना। पण मनोरंजन नगरीत आलेलो आहे, खूप छान छान आहे। इथल्या पुढच्या स्टॉलवर खाण्याचे पदार्थ आहेत। छान छान पर्स लागलेले आहेत। स्टॉल वर मोत्याच्या बांगड्या आणि चिंच पेटी, तसेच नेकलेस वगैरे खूप छान छान आहेत। पुढच्या स्टॉलवर रंगीबिरंगी नेकलेस, हातातले बँगल्स, गळ्यातल्या माळा अशा छान छान कलरच्या आहेत। स्टॉलवर आंबाड्याच्या जाळ्या, तसेच कलरफुल फुलं आंबाड्यामध्ये लावण्यासाठी आहेत। तसेच आंबाड्याची मोगऱ्याची वेणी खूप छान दिसते बघा। केसामध्ये मारण्यासाठी मोगऱ्याचे गजरे पण खूप छान आहेत। इथे टिकल्या पण आहेत। इथे पुढच्या स्टॉलवर रेडीमेड ब्लाऊज आहेत, बाहीचे पण आहेत आणि बिना बाहीचे पण आहेत आणि खूप छान छान आहेत। मेगा बाही पण आहे। प्राइस काय त्याची? 350। साइज काय आहे? साइज काय आहे? तुमचा हे काय नंबर किती फेस आता लेना होतो। इथे जेंटवेल पण आहे, मोठ्यांपासून लहान मुलं पण बसू शकतात। तसे घसरकुंडी, ट्रेन वगैरे, मुलांसाठी रातगाडगे। बड़ा बिकता छोटा बंद हो गया है, ये रनिंग हो चुका है। मसाले इधर गोभी मंचूरियन। पुढच्या स्टॉलवर चिनी मातीच्या बरण्या, तसेच कप खूप छान आहेत। पुढच्या स्टॉलवर पर्स आणि हँड पर्स पण खूप छान आहेत, तसेच कॉस्मेटिक सामान पण आहे इथे। पुढे जाऊया लहान मुलांसाठी कार, तसेच खूप सारे अशी खेळणी आहेत लहान मुलांसाठी, मुलींसाठी। बघा इथं कप बशीचा सेट आहे। पुढे गेल्यावर आपल्याला खूप छान असं बँगल्स, हातातले कडे, तसेच बांगड्यांचा मोठा सेट, असे बरंच काही पाहायला मिळणार आहे। दीदी दीदी
मला ही ते मोत्याच्या बांगड्या खूप छान दिसतात आहे, त्या मी घेऊन हातामध्ये बसतात का ते पाहते, मला पण घेते आणि माझ्या मुलीसाठी पण घेत आहे। पुढच्या स्टॉल वर टिकलीचं पाकिट आहे 10 रुपयाला आणि त्या पाकिटामध्ये भरपूर टिकले आहेत। पुढच्या स्टॉल वर कोणतीही वस्तू 50 रुपयाला आहे, नेकलेस, गळ्यातले मंगळसूत्र, कानातले काहीही घ्या 50 रुपये। खूप छान छान अशा लेडीजसाठी खूप छान छान अशा वस्तू आहेत। स्टॉलमध्ये गृहिणींसाठी भरपूर घरात लागणाऱ्या वस्तू आहेत, कपड्याचे चिमटे, पळी, झाऱ्या, चहा गाळणे, खोबरे किसण्यासाठी किसणी आहे, कपडे धुण्याचा ब्रश आहे, पातेल्याखाली ठेवण्यासाठी घडवणची आहे, छोट्या स्टीलच्या प्लेट आहेत, स्टील आणि प्लास्टिकचे डबे आहेत, चहा गाळणी आहे, बेसिन घासण्याचा ब्रश आहे। म्हणजे थोडक्यात काय, गृहिणींसाठी घरातल्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत, खास करून गृहिणींनी नक्की एकदा भेट द्या। तसेच लहान मुलांसाठी इथे छान छान असे कपडे पण आहेत। मनोरंजन नगरी फिरून झालेली आहे, आता आपण बाहेर पडूया। त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरवण्यासाठी नक्की इथे भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, कमेंट्समध्ये कळवा मनोरंजन नगरी कशी वाटते।